वेस्टर्न इंडिया शिपयार्ड लिमिटेडचे दोन कर्मचारी गेल्या 9 दिवसांपासून आपल्या वेतनाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेत. मात्र सरकारने याकडे सपशेल पाठ फिरवल्याचं चित्र आहे. 8 महिन्यांचं थकीत वेतन संबंधित कंपनीने न दिल्याने उपोषण करणाऱ्या कामगारांची सरकार थट्टा करत असल्याचं गोवा ट्रेड युनियन कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट अजित सिंग राणे म्हणाले. कंपनी व कामगारांमध्ये समझोता घडून आणण्याचं आश्वासन मुख्यमंत्री विसरलेत असंच दिसतंय. दरम्यान उपोषण करताना काही झाल्यास रस्त्यावर उतरण्याची धमकी यावेळी सरकारला देण्यात आली. सरकारान आमच्या मालका कल्याण घेऊन दिवपाक जो तो 8 महिन्याचो पगार त्याऐवजी 7 महिन्याचा हिशोब करता दिता म्हणूंक ना. त्या 8 महिन्याच्या पगाराच्या जागेवर 7 महिन्याचो हिशोब. त्यानंतर आमचोच पी एफ प्रोविडंट फंड जो असता पण भविष्य निर्वाह निधी जो आमचा असतो आमच्याच पगारातलो एक भाग रिटायरमेंट झाल्यानंतर कोणाक घर बांधपाचं असा कोणाक आपल्या आजारपणान दुयेसान त्याका पैसो वापरपाचो असा कोणाक आपल्या चलयेचे चल्याचे लग्न करपाचे असा आजाराचो खर्च करपाचो असा म्हणून जो पी एफाचो भाग जो दितात पण तो भाग तो त्यांच्यानी कॅल्क्युलेट केला. आणि ग्रॅच्युटी म्हणून म्हणजे कामगार कल्याणाचा विचार करून म्हणून जो एक कंपोनंट दिवपाक जो असं करून जवळजवळ 5 लाखाचो त्यांच्यानी 5.5 लाखाचो हिशोब केलेलो असा. आणि ह्या हिशोबातले 40% कंपनी दिवपाक राजी झाल्या अशा पद्धतीचे मुख्यमंत्र्यान आमकां काल जेव्हा सांगले. हांव खरं म्हणजे त्या पॅनलाचं प्रतिनिधित्व करता या ट्रेड युनियनाचो हांव अध्यक्ष असा पण जेव्हा मुख्यमंत्र्याचे शब्द पळोवन म्हाका आश्चर्यच झालं. आमचो जनरल सेक्रेटरी आमचो लिडर जो असा दुसरा लिडर तिने ताबडतोब सांगलेले असा की सर हो जो तुवें सेटलमेंट तुका आमकां तुवें दिता म्हणटा पळय आमच्या सेबीन आमच्या सेबिस्टरान सांगलेले असा तो सेटलमेंट व ते किदें पैशे आसा पळय ते पैशे तुका दिवं. आज 9 दीस बसला हांगा न्हिदला. हे आमचे सगळे वाडेकार येयला हांगा. फर्स्ट ऑफ ऑल गव्हर्मेंटाक विचारया सेटलमेंट म्हटला कितें. तेमी काम केलां 8 महिने काम केलां दॅट इज नॉट कॉल्ड सेटलमेंट. पॅकेज दिता ते पॅकेज न्ही. हे 8 महिन्याचे 2 लाख 2.5 लाख ती पॅकेज तेंचे भुरगे आहा ते खंयच्यान हाडटले. एक 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 एकलो एबेलेचो कोण नाल्या कोण हांगा एकलो एक दीस राव आसा मागीर कळटलें तेंकां कितें तें. आनी जर हांकां कितें जायत न्ही आमी आख्खो सडेकार एक जाण रस्त्यार येतले ते आयज सांगता आमी तुका. 9 दीस जाले आयज तो उपाशी आसा. आलेक्स आलेक्स आनी विष्णू उपाशी आसा. तेन्ना येवन आमच्या ह्या मिनिस्टरान वीज मंत्रीन येवन तांकां कितें तो सपोर्ट दाखोवपाचो आनी दिवपाचो आयज तेणी. आनी ह्यान फुडें आलेक्सान तेका आमच्या वीज मंत्रीक निवडून हाडलेलो आसा तसोच तेणें आयज येवन तेका सपोर्ट करून तेका हें करून तेका आयज ह्या 2 दिसां भितर तेणी सारकें कितें तें सेटलमेंट करून तेका उबो करपाचो. इतलेंच ते मिनिस्टरा कडेन हांव मागतां. पणजीहून गो टी व्ही साठी रवींद्र दळवी.